दुचाकीसह दोघे ताब्यात, कोपरगाव शहर पोलिसांची धडाकेबाज कारवाई. गेल्या अनेक दिवसांपासून शहरातून मोटरसायकल चोरीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत होते. नुकतीच शहर पोलीस स्टेशनची मोठी कारवाई केली असून कोपरगाव शहर परिसरातून दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा कोपरगाव शहर पोलिसांनी पर्दाफाश केला असून यात 20 दुचाकींसह या कारवाईत पोलिसांनी आरोपी गोविंद संजय शिंदे वय वर्ष 21 राहणार कोपरगाव बेट आणि अशिम राम मिलन गोरी 20 वर्ष राहणार अमेठी उत्तर प्रदेश हल्ली पुनतांबा फाटा कोपरगाव अशा दोघांना अटक केली असून तिसऱ्या आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत. सदरची कारवाई, कौतुकास्पद कामगिरी, पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, पोलीस उपअधीक्षक संजय सातव यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस निरीक्षक वासुदेव देसले, पोलीस हेड कॉन्स्टेबल राजू पुंड, राम खरतोडे, संभाजी शिंदे, गणेश काकडे, जालिंदर तमनर, बाबा गोरेकर यांनी 3 दिवस रात्र मेहनत केली आहे. शहर पोलिसांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत असून नागरिकांकडून अभिनंदनांचा वर्षाव होत आहेत. स्टार टू महाराष्ट्र न्यूजसाठी शाकिर शेख, यवला. त्याच पद्धतीने गुन्हा दाखल झाल्यानंतर आम्ही अशीच कारवाई चालू केली होती. त्या कारवाईच्या दरम्यान आम्हाला एक माहिती पडली की बेट येथे राहणारा एक इसम आहे, त्या इसमाकडे ही मोटरसायकल आहे की जी फिर्यादी किशोर दिघे यांची चोरीला गेलेली आहे. त्या संदर्भात आम्ही आमचा जो स्टॉप आहे पोंड वगैरे या लोकांना कळवला आहे की तात्काळ तुम्ही त्याने जी त्याच्याकडे ताब्यात जी गाडी एका ठिकाणी ठेवली आहे ती गाडी आपण घेऊन या. तर माझे पोलीस अंमलदार आणि तपास अंमलदार हे सर्व त्या ठिकाणी गेले आणि त्या ठिकाणावरून जो कर्मचारी होता आपला ज्याच्याकडे मोटरसायकल होती तो गोविंद संजय शिंदे कोपरगाव बेटमध्ये राहणार आहे याच्या ताब्यातनंच ही चोरीला गेली मोटरसायकल आम्ही जप्त केली त्या दिवशी आणि त्याला ताब्यात घेतल्यानंतर सखोल चौकशी विचारपूस केली असता त्याने त्याच्या एक साथीदाराचं नाव सांगितलं. त्या साथीदाराचं नाव आशिष कोरी आहे. त्या आशिष कोरीच्या मदतीने आम्ही मोटरसायकल चोरलेली आहे आणि यापेक्षा अजून देखील काही मोटरसायकल आम्ही नेहमी चोरलेले आहेत अशी माहिती दिल्यानंतर आशिष कोरीचा आम्ही शोध घेतला आणि आशिष कोरीला देखील दुसऱ्या दिवशी अटक केली. आशिष कोरी आणि शिंदे दोघांना विश्वासात घेऊन त्यांनी आतापर्यंत ज्या ज्या ठिकाणी मोटरसायकल विकलेल्या होत्या काही ठिकाणी लपवून ठेवल्या आहेत अशा प्रकारच्या सर्व मोटरसायकली आम्ही आजपर्यंत रिकव्हर केलेल्या आहेत. त्यांच्यातला एक साथीदार अजून देखील निष्पन्न बाकी आहे त्याचा शोध आम्ही करीत आहोत. वर्तमान स्थितीमध्ये दोघं